Close the door, Tanaya. Tanaya, Anuj, आपण इथे माझ्या एम्प्लॉईच्या मुलीच्या लग्नाला आलोय. त्यांना येऊ दे दरवाजा उघडायला. अहो अहो, तुमच्या मालकीणकडे आले, चला ना. हो हो, आला बघ. नमस्कार. नमस्कार. ओ काय हे म्हात्रे, तुम्ही स्वतः कशासाठी आलात दरवाजा उघडायला? अहो असं कसं म्हणता मॅडम, तुम्ही तर ह्यांच्या मालकीण बाई आहात, तुमचं आदरातिथ्य करणं आमचं कर्तव्यच आहे. नमस्कार अनुसाहेब. तनयाताई नमस्कार. इट्स नॉट तनया, इट्स तनाया. मात्रे काय हो, अख्खा प्रॉव्हिडंट फंड मुलीच्या लग्नातच खर्च केलात की काय? अहो नाही हो मॅडम, आम्हाला जेवढं जमेल तेवढ्यातच केलंय. खोटं बोलताय मात्रे. ओ एवढं सगळं डेकोरेशन केलंय ते काय चिंचोके देऊन केलंय? नाही हो मॅडम, ही सगळी कमाल संस्कृती इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या आकाश ठाकूर यांची आहे. आकाश, मग तर तुम्हाला नक्कीच लॉटरी लागलेली दिसते. हो लॉटरी वगैरे कसली मॅडम, त्यांनी आमच्या बजेटमध्ये करून दिले. तर मग आहे कुठे आकाश? ते बघा मॅडम आकाशराव. आकाश, कशी आहेस मावशी? मी बरी आहे, तू कसा आहेस? मस्त. अनुज लुकिंग स्मार्ट अँड तनया प्रिटी एज ऑलवेज. पर आकाश, नाही हे मात्रे तुझं खूपच कौतुक करतायत. म्हणजे मालक असून सुद्धा तू स्वतः सगळी कामं करतोयस, कमाल वाटते मला. नाही म्हणजे जनरली तू खूप श्रीमंतांचे किंवा सेलिब्रिटींचे इव्हेंट्स मॅनेज करतोस ना. आय एम रिअली शॉक्ड आकाश, हे बघून की तू एक लोअर मिडल क्लास इव्हेंट मॅनेज करतोयस. सॉरी मावशी, थोडस करेक्ट करतो तुला, इव्हेंट नाही सोहळा. अरे आपण वेंडरला एलईडी लाईट सांगितले होते ना, त्यांनी पार्किंग पाठवले, काय करूया? चालतील ना, काही टेन्शन नाही आहे, आपण ट्राय करू, मॅनेज होईल. अखिल दादाच्या हाताखाली चांगला तयार होतोयस, मदत करतोयस ना, की फक्त दादाच्या मागे मागे करतोयस? मागे मागे करणारच ना, शेवटी दादा जे सांगेल तेच करणं माझं काम आहे ना. अरे रागवतोयस कशाला, गंमत करत होते मी. मात्रे नाही, आता माझी ओळख निघाली आहे म्हणून उगाच डिस्काउंट मागत फिरू नका काय? मावशी सॉरी, पण तू पैशांचा विषय परत काढलास म्हणून बोलतोय. माझ्या करताना पैशांपेक्षा लोकांचा आनंद जास्त महत्वाचा आहे. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात त्यापेक्षा तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत हे जास्त महत्वाचं असतं, नाही का? आणि नवरा नवरी खुश झाले पाहिजे, बाकी कोणाला काही वाटत. मी बाशिंग बांधणार नाही म्हणजे नाही. अगं पिंकी चांगलं वाटतंय ते, बघ जरा पहिले कसं दिसतं ते. चांगलं दिसतं. आणि हा काय मिसवर्डचा मुकुट आहे का? असता तर घातला असता मी, पण बघ तर घालून. अरे यार बघ ना यार, पिंकी यार मला हे बघ काय करायचं हिचं आता, आणि ही वसू राहिली कुठे? वसू
तुला जावं लागे ना. अगं वसू वसू वसू, अगं कुठे होतीस तू इतका वेळ? माझं सोड, मला सांग पिंकी का ओरडते? अगं बाशिंग बांधलं तर बोलारच चढणार नाही म्हणते. मी बघते. पिंकी, पिंकी कुठे गेली? पिंकी वसू, अरे नवरी मुलगी कुठे गेली? हॅलो, मी दिसत नाहीये का तुला? अच्छा ही तू आहेस, होय. ए तू टाइमपास करू नकोस हा. वसू सांग ना, कशी दिसते मी? बघू. बरी दिसतेस. हा मला ना तुला पूर्ण बघू दे. मला सांग किती वेळ लागला असतो तुला रेडी व्हायला? 3 तास. गोड दिसतेस, पण नवरीसारखी दिसत नाहीस. तरीच नाही म्हटलं, आल्या आल्या मला तू दिसली कशी नाहीस. ए तू चेष्टा करू नकोस हा, खरंच मी नवरीसारखी दिसत नाहीये. पण माझ्याकडे एक जादू आहे शानी, तू 2 मिनिटात नवरीसारखी दिसशील. हो हो. आणि काय ग तुम्ही सगळ्या जणी, आजच्या दिवशी नवरी बरोबर कोणी भांडत का? बघ ना ग पिंकी, लग्न एकदाच होत आणि आणि आयुष्यभर ते लक्षात राहत. तू किती महाग शालू नेसलायस कि लेहंगा घातलाय हे कोणी बघत नाही. तू काही कर, पण नवरी शोभते ती या बाशिंगमुळेच. आकाश खरंच मी खूप इम्प्रेस झाले. हे बघ, अनुजच्या लग्नाची सगळी जबाबदारी तुझी. अनुज, ऍडव्हान्सचा 5 लाखाचा चेक आत्ताच देऊन ठेव याला. वेट वेट वेट, अगं मावशी आधी लग्न तरी ठरू दे, तू काळजी करू नको. जसंही लग्न ठरेल ना, मी स्वतः अखिलला पाठवीन तुझ्या घरी तू ऍडव्हान्स चेक कलेक्ट करायला, ठीक आहे? आणि तसंही मी इथे तुझ्याकडून चेक घेतो ना, तर तुझी मैत्रीण म्हणजेच माझी आई माझ्यावर रागवेल. माझ्या मैत्रिणीला कसं समजवायचं ना ते मी बघेन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू आज कशी दिसते याचं खरं उत्तर जर तुला हवं असेल ना, तर तुझ्या आईच्या डोळ्यात बघ आणि मला सांग. असं छोट्या गोष्टीने रुसू नको ना बसू. त्यांना आवडणार आहे काही नाही ना मग? आणि मी काय म्हणते, तुझ्या सगळ्या विधी झाल्या की काढून ठेव ना तू, मग तर झालं. तू जेव्हा इथून हे घर सोडून निघून जाशील ना, तेव्हा तुझ्या याच आठवणी त्यांच्या आयुष्यभर सोबत राहणार. येणाऱ्या लक्ष्मीला का नको म्हणतोयस तू? मावशी, काम हीच माझी लक्ष्मी. अनुज तो चेक तसाच ठेव, काय माहित तुला याच लग्नात तुझी सून सापडे. आकाश तुझ्या तोंडामध्ये साखर पडो. अरे अरे लग्न झाल्यानंतर पेढे देणार आहे बाजूला. लग्न झाल्यावर पेढे मिळणार आहे सर, कमला जाऊ दे. बर देते. ठीक आहे, ओके हे घे आकर. विशाखा मॅडम, मुलगी मनात भरली वाटत. हो अहो, जी मुलगी ही चांडाळ चौकटी सांभाळू शकते ती कुणाचीही मर्जी सांभाळू शकते. माझ्या अनुजसाठी ना एकदम परफेक्ट मुलगी आहे. ओके परफेक्ट, राईट राईट राईट, या या बिट मोर राईट, कम ऑन कम ऑन, कीप गोइंग राईट.
माझा फोन कट केला? हाय हाय ए हॅलो, मी तुझ्यासाठी इथे आलीये आणि तू मला भाव सुद्धा देत नाहीयेस आणि तू माझा फोनही कट केलायस अखिल. तू काय करतेस? दादाने बघितलं तर काय? बघितलं तर बघितलं. अखिल, तू प्रेम करतोस ना माझ्यावर? नाही अगं, असं का बोलतेस तू? ऑफकोर्स प्रेम करतो मी तुझ्यावर अगं, पण दादा दादा आणि दादाचं लग्न, दादाचं लग्न झाल्याशिवाय तू आपल्याबद्दल घरी सांगणार नाहीयेस. अखिल यार, मी हे 100 वेळा ऐकलंय तुझ्याकडनं. अखिल यार, अजून असं किती दिवस लपून लपून भेटायचं आहे? मी लवकरच बोलतो ना घरी आपल्याबद्दल. बोलतो, डोंट वरी. अखिल, मी 1 महिना देते या तुला, आणि त्यानंतर पण जर हे सगळं असंच चालू राहिलं ना, तर मी घरी येईन तुझ्या. बाबा, एक असं काही करायचं नाहीस तू. मी सांगेन घरी, डोंट वरी, सांगेन मी, लवकर सांगेन. अखिल, 1 महिना किती ना. दादा, खाबरट कुठला? एकदा लग्न तर होऊ दे. तुझ्या मानगुटीवर बसलेलं दादाचं भूत कसं उतरवते ते बघच. तुझ्या दादासाठी ना मीच मुलगी शोधते. अरे यार, म्हणजे सगळेच प्रश्न सॉल्व्ह होतील ना. वसू आले. अगं मला सांग तर काय झालं आई? मला तिथे आई, ते नवरी मुलगी आहेस का? काही काय उपास आहे तुझा? ज्याच्यासाठी नाही आवत. चल 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 चल, बस 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 बस, इथे नाही, इथे बस. ग बस, 2 ग्लास खाऊन घे. आई, तुला माहितीये जर मी आत्ता पिंगी. तिच्या बाकीच्या मैत्रिणी आहेत ना, अगं त्या बघतील, तिला काय हवं नको ते. तू आधी 2 ग्लास खाऊ. मी काय म्हणते? तू एक काम कर ना, तू जेवून घे, मी आले लगेच. वसू, माझी शपथ आहे तुला. आकर वा, मस्त सुरेख अमृत. भूक लागली ना की अन्न गोडच लागत. अगं खरंच छान झालं. इकडे इकडे आण. अगं बासा बघत हा लास्ट आहे. 2 घासात पोट भरलं. काय हू, सगळं संपायचंय. पाणी घे. बाबा, तुम्ही कशाला हे सगळं? तुम्ही दोघे पण ना खरंच. अग, देखीची सेवा करण्यात काय वावग आहे. बाबा, थांबा, मी पण भरवते. वसू, काय ग? तिकडे सुमित्रा आजी तुला बोलवते, चल लवकर. हो, तू पुढे हो, मी आले. अगं चल लवकर. मी लगेच आले. अगं आलेच कुठे? थांब वसू, वसू थांब. अगं पाणी तर पी. अहो घे पाणी पी. अगं सगळ्याची घाई तुला, बघ.
आता पळा. वसूची धावपळ चालली आहे. तू दोन घास भरवलेस, खूप बरं केलंस. हो, स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही. नमस्कार, मी विशाखा भालेकर, भालेकर इंडस्ट्रीजची मालकीण. अहो, तुम्हाला कोण ओळखत नाही. सुशीला, आपल्या पिंकीच्या वडिलांच्या बॉस. नमस्कार. चमत्कार वगैरे होत राहतील. आज मी तुमचं भाग्य उजळायला आली आहे. माझा मुलगा अनुज लग्नाचा आहे, त्याच्यासाठी मुलगी बघतीये मी. US रिटर्न आहे, कोट्यावधीचा मालक आहे, आणि तुमची मुलगी आवडली मला. आमची मुलगी नाही, म्हणजे मान्य आहे मला की तुमची आणि माझी बरोबरी होऊच शकत नाही, पण असं म्हणतात ना की सुनेचे गुण बघावेत आणि जावयाचं घर बघावं, आणि तसंही तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं घर मिळणं जरा कठीणच आहे, नाही का? मग आहे हो का? आमची मुलगी कोण आहे तुम्हाला माहिती? हो माहिती आहे ना, थोड्या वेळापूर्वी जिला प्रेमाने भरवत होता तीच ना तुमची मुलगी. आता इथेच होती ना ती. कुठे गेली? हा, ती बघा, तीच ना तुमची मुलगी. हो, पण तुम्हाला पुरेशी माहिती आहे ना तिच्याबद्दल? माणसांची पारख असल्याशिवाय का एवढा मोठा बिझनेस उभा केलाय मी? आणि तसंही तिच्याबद्दल जी काय माहिती हवी आहे ना, ती मागच्या एका तासामध्ये मी मिळवली आहे. बोला, मंजूर आहे का तुम्हाला हे लग्न? हे बघा, म्हणजे अहो किती आढेवेढे घेताय तुम्ही. आणि हे बघा, तुम्हाला जर का मान्य नसेल ना तर मी डायरेक्ट तुमच्या मुलीशी जाऊन बोलते. आणि तसंही माझ्या अनुजसाठी कुठलीही मुलगी अगदी एका पायावर तयार होईल. वसुंधरा. हा, नमस्कार. नमस्कार. ओळखलंस मला? पाहुस काय म्हणताय? तुम्हाला नाही ओळखणार बे, आमच्या महत्वाच्या पाहुणे आहात तुम्ही. नाही, ते आहेच, आणि तसंही मला कोण ओळखत नाही म्हणा, पण तरी सुद्धा ना माझं नाव सांगते तुला. मी विशाखा भालेकर. माझ्याकडे काही काम होतं का? काम? नुसतं काम नाही, खूप महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. सोन म्हणून पसंत आहेस मला तू. माझ्या अनुजची आणि तुझी जोडी खरंच खूप शोभेल. माझ्याकडून शगुन समजा. सून म्हणून बुक केली बर का मी तुला? अहो विशाखा मॅडम, तुम्ही हे काय करून बसलात? ही मुलगी वसुंधरा लग्नाची नाहीये, दिवूरची. दिवूरची? आणि हा बनी आहे ना, हा पण तिचाच मुलगा आहे. जा तू पुढे, मी येते, मी सांगते त्यांना. काय म्हणत होता तुम्ही? एक शब्द बोलू नकोस. मनातनं खूप खुश झाली असशील ना तू, म्हणून मुद्दामून लपवलंस की तुझं लग्न झालंय आणि डिवोर्सही. हो, पण तुम्ही मला बोलायची संधी तरी. तुझा काय संधी साधूपणा चाललाय ना, हे बरोबर समजलंय मला. एका मुलाची आई आहेस ना तू, आणि तरी सुद्धा लग्नामध्ये बागडताना लाज नाही वाटत? पुढे पुढे करताना लाज नाही वाटत? खर तर लग्न सोहळा ना सवाष्ण बायका आणि कुमारिका मुली यांच्यासाठी असतो. खर तर तुमच्यासारख्या बायकांनी ना लग्न सोहळ्याला यावं, खुर्चीवर बसावं, अक्षता टाकाव्यात आणि निघून जावं. कारण ज्या मुलीला स्वतःच लग्न टिकवता आलं नाही, ती इतरांची नाती काय टिकवणार आहे?
पूर्वीच्या काळी ना तुझ्यासारख्या बायकांची दृष्टी नव्या नवरीवरती पडू द्यायचे नाहीत ना, ते बरोबरच होत. कारण तुझ्यासारख्या बायकांना समाजाला लागलेली कीड आहे कीड, आणि ही कीड ना समाजाच्या बाहेर फेकून द्यायला पाहिजे. खर तर तुझ्यासारख्या बायकांना ना लग्नासारख्या पवित्र कार्यक्रमात बोलवताच कामा नये. कारण जी बाई स्वतःच लग्न टिकवू शकत नाही ना, ती कुठलंही नातं टिकवू शकत नाही. या तुझ्यासारख्या मुलींना ना फक्त आणि फक्त स्वार्थ कळतो. तुझ्यासारखी मुलगी माझीच काय, कुणाचीही सून व्हायच्या लायकीचीच नाहीये. ओ विशाखाबाई, हिम्मतच कशी झाली तुमची माझ्या मुलीला हात लावायची. डिवोर्स झाला म्हणजे रस्त्यावर नाही पडले ती. आम्ही दोघं आहोत कायमच खंबीरपणे तिच्या पाठीशी. आणि काय हो, लग्नात तिने काय करायचं, किती मिरवायचं, ते आमचं आम्ही पाहून घेऊ. तिच्या बाबतीत तुम्ही गैरसमज करून घेतलाय. तिचं वय, शिक्षण, मुळात ती लग्नाची आहे का, आमची काय इच्छा आहे, या कशाचाही विचार न करता जबरदस्तीने तुम्ही तिला सून करायला निघालात. विशाखाबाई, चूक तुमची आहे, तिला बोल लावायचं काम नाही. बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. तुमच्या मुलींनी कसं वागायचं हे तिनेच ठरवायला पाहिजे नाही का. कारण कसं वागायचं याचे संस्कार तुम्ही दिलेच नाहीयेत तिला. एका श्रीमंतांच्या मुलांना कसं पटवायचं याचं ट्रेनिंग देताय तिला. वाटेल ते बोललेलं ऐकून घेणार नाही आम्ही. माझ्या मुलीला गरज नाही आहे कोणाच्या गळ्यात पडायची. तिने तिच्या मर्यादा कधी ओलांडल्या नाही आणि ती ओलांडणारही नाही. डिवोर्स झाला म्हणजे आयुष्यावर एक काळा डाग पडला असं मानतात तुमच्यासारखे लोक. रात्रंदिवस वसुला लग्न टिकवण्यासाठी झगडताना पाहिलंय, पण नाही टिकलं ग पोरी लग्न. आणि त्यातच तुझं भलं होत. ज्या क्षणी तिच्या डोक्यावरती डिवोर्स म्हणून शिक्का बसला ना, त्या क्षणापासून बदललेल्या लोकांच्या नजराही पाहिल्यात आणि आताही पाहतेच आहे. सुशीला, थांबा, बोलू दे मला. आणि आज मी बोलणार आहे. काय हो, एखाद्या बाईचा डिवोर्स झाला म्हणजे तिचा जगण्याचा हक्कच संपतो का? पुरुष खुशाल दुसरं लग्न करून मोकळे होतात, त्यांना कोणी प्रश्न नाही विचारत, त्यांच्यावर कोणी संशय नाही घेत. पण बाईचा जर डिवोर्स झाला तर तिचीच काहीतरी चूक असेल, तिच्यातच खोट असेल, ती नवऱ्याला खुश ठेवू शकत नसेल म्हणूनच डिवोर्स झाला असं म्हणतात. स्वतःला त्रास करून घेऊन नातं टिकवण्यासाठी खूप बळ लागतं, पण त्यापेक्षा कितीतरी जास्ती बळ ते नातातून बाहेर पडायला, नव्याने जगायला लागतं. आणि ते बळ आमच्या वसुनी दाखवलं. आम्हाला अभिमान आहे तिचा. तुम्ही नाही कौतुक कराल तिचं, कारण शेवटी तुमची मुलगी आहे ना ती. आई आहात तिची, तुमची मुलगी तुम्हाला सर्व गुण संपन्नच वाटणार नाही का. खरं ना हिच्या सासरच्यांना माहिती असेल तिने काय काय दिवे लावलेत ते. आई नाही, सासू आहे मी तिची. आम्ही दोघे सासू सासरे आहोत तिचे, पण आम्हाला तिचा तितकाच अभिमान आहे जितका आई वडिलांना आपल्या मुलीचा असतो. खूप भोगलंय आमच्या वसुना, पण आम्ही तिच्या चेहऱ्यावरचं हसू कधी हरवू दिलं नाही. झाला असेल अनसक्सेसफुल तिचा संसार, पण कधी रडत कुडत बसली आपल्या एकुलत्या का मुलाला आईचं बाबांचं प्रेम देते
आणि स्वतःच्या मैत्रिणीच्या लग्नात आनंदाने सहभागी झाली आणि नुसती सहभागी नाही झाली तर प्रत्येक कामात हिरीरीने भाग घेते. आणि काय हो विशाखाबाई, काय म्हणाला होता तुम्ही? हिच्यासारखी मुलगी तुमचीच काय, कोणाचीच सून होऊ शकत नाही. आमची वसू उत्तम सून होऊ शकते, ती उत्तम सून आहे. आज या भर मानवात मी तुम्हाला ठामपणे सांगते, माझ्या वसूचा पुनर्विवाह होणार. आणि तो मी करून देणार. माझ्या वसूचं कर्तव्य मी पार पाडणार.